नमस्कार मित्रांनो सचिन धनवट एकलव्य द ऑनलाईन स्कूल या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आज पुन्हा एकदा एकलव्य द ऑनलाईन स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मॅथ ट्रिक भाग दोन यामध्ये गणितातील एक कृप्ती अभ्यासणार आहोत यापूर्वी भाग एकमध्ये आपण दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत अभ्यासली होती विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घनमूळ काढण्याची सोपी पद्धत अभ्यासणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी माझा यापूर्वीचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना घनमूळ काढण्याची पद्धत देखील लगेच समजेल त्यामुळे एकदा वर्गमूळ काढण्याची पद्धत ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती तो व्हिडिओ एकदा पाहायला विसरू नका आता आपण घनमूळ काढण्याची पद्धत अभ्यासणार आहोत दोन्ही पद्धतींमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे सर्वप्रथम आपण घन म्हणजे काय हे समजून घेऊयात आपण सर्वांना माहीत आहे तरी आपण एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात घन म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणलं की येणारा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा घन असतो तुमच्यासमोर मी उदाहरण दिलेलं आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर आठ म्हणजेच आठ हा दोनाचा घन आहे आणि तो कसा लिहितात ते तुमच्यासमोर दिलेला आहे जसं आपण वर्गमूळ शोधताना एक ते पंचवीस किंवा तीसपर्यंतचं वर्ग आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीने घनमूळ शोधताना आपल्याला किमान एक ते दहापर्यंतचे घन माहीत असणं अपेक्षित आहे गरजेचं आहे तर आपण सर्वप्रथम एक ते दहापर्यंतचे घन पाहूयात दहाचा घणं मी मुद्दाम इथं घेतलेला नाही आहे कारण दहाचा घणं आपल्या सर्वांना माहीत आहे किंवा मा एकच स्थानी शून्य असताना कोणत्याही संख्येचा घन आपण अगदी सहज शोधू शकतो एक ते नऊ या घन घणं आपल्यासमोर लिहिलेले आहेत या सर्व पूर्ण घनसंख्यांच्या एककच स्थानचे अंक आपल्याला पाहायचे त्याचं निरीक्षण करायचे तुमच्या लक्षात येईल की या सर्व पूर्ण घनसंख्यांच्या एककस्थानी शून्यापासून नऊपर्यंत प्रत्येक अंकाचा समावेश आहे म्हणजेच आपण इथं हे म्हणू शकतो की कोणत्याही पूर्ण घनसंख्येच्या एककस्थानी शून्यापासून नऊपर्यंतचा कोणताही अंक असू शकतो जसं आपण वर्गमध्ये पाहिलं होतं की वर्ग पूर्ण वर्गसंख्येच्या एककस्थानी दोन तीन सात आठ या संख्या सोडून कोणतीही संख्या असू शकते त्याच पद्धतीने इथं मात्र पूर्ण घनसंख्येच्या एककस्थानी शून्यापासून नऊपर्यंत पर्यंत कोणतीही संख्या असू शकते चला तर आता पाहूयात सोप्या पद्धतीने घनमूळ कसं शोधायचं आपल्यासमोर एक उदाहरण आहे सतराशे अठ्ठावीस या संख्येचं घनमूळ आपल्याला शोधायचे विद्यार्थी मित्रांनो आपण वर्गमूळ शोधताना पाहिलं होतं की दिलेल्या ज्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला शोधायचे त्या संख्येच्या उजवीकडील दोन अंकांचा एक गट आणि उरलेल्या अंकांचा एक गट असे दोन गट आपण करायचो घनमूळ शोधताना याच्यात थोडासा बदल करायचा आहे आपल्याला घनमूळ शोधताना उजवीकडील तीन अंकांचा एक गट आणि उर्वरित अंकांचा एक गट असे दोन गट करायचेत मग उजवीकडील तीन अंकांचा गट कोणता होईल तर सातशे अठ्ठावीस आता या गटामध्ये सर्वात उजवीकडचा म्हणजेच एकक स्थानचा अंक पाहायचा आहे तो आहे आठ आता डावीकडे पुन्हा पूर्ण घनसंख्या पाहिज्यात कोणत्या पूर्ण घन संख्येच्या एककस्थानी आठ आहेत ते आपल्याला पाहिजे इथं एकमेव अशी संख्या असणारी ज्याच्या एककस्थानी आठ असतील ती म्हणजे दोनाचा घन आठ यावरून आपल्याला हे ठरवता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो या संख्येच्या घनमूळाच्या एककस्थानी दोन असणार आहेत कारण आठाचं घनमूळ दोन आहे म्हणजे सतराशे अठ्ठावीस या संख्येच्या घनमूळाच्या एक एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला तो म्हणजे दोन आता दशक स्थानचा अंक शोधायचा आहे मग अर्थातच उरलेल्या गटाचा आपल्याला विचार करायचा आहे उरलेला गट आहे एक आता एक ही संख्या कोणत्या दोन पूर्ण घनांच्या दरम्यान येते पहा डावीकडे एक आणि आठ या दोन पूर्ण घनांच्या संख्येच्या दरम्यान येते याच्यात सर्वात लहान अंकच विचारात घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळी तो म्हणजे एक एकाचं घनमूळ एकच आहे ती असेल दशकस्थानची संख्या म्हणजे सतराशे अठ्ठावीसचं घनमूळ आलं बारा आपण आणखीन एका उदाहरणाच्या आधारे समजून घेण्याची प्रयत्न करूयात ही पद्धत पुढील उदाहरण आपल्यासमोर आहे आता आपल्याला बारा हजार एकशे सदुसष्ट या संख्येचं घनमूळ शोधायचं आहे पुन्हा घनमूळ शोधताना आपल्याला उजवीकडील तीन अंकांचा एक गट करायचा आहे एकशे सदुसष्ट त्याच्या एककस्थानी सात आहेत मग पूर्ण घनसंख्यांकडं पुन्हा एकदा आपण पाहायचे कोणत्या पूर्ण घनसंख्येच्या स्थानी सात आहेत तर सत्तावीस या संख्येच्या स्थानी सात आहेत आणि सत्तावीसचं घनमूळ तीन असल्यामुळं या संख्येच्या घनमोळाच्या स्थानी तीन असतील आता आपल्याला दशकस्थानचा अंक ठरवायचा आहे पुन्हा उरलेला गट विचारत घ्यायचा आहे उरलेला गट आहे बारा बारा ही संख्या कोणत्या दोन पूर्ण घनसंख्यांच्या दरम्यान येते तर आठ आणि सत्तावीस यातली पुन्हा लहानच संख्या नेहमी आपल्याला विचारत घ्यायची आहे ती आहे आठ आट, आणि आठाचं घनमूळ आहे दोन म्हणून दशकस्थानी येतील दोन म्हणजेच बारा हजार एकशे सदुसष्ट या संख्येचं घनमूळ आलं तेवीस आता मोठी संख्या आणखीन एक आपण विचारत घेऊयात आपल्यासमोर संख्या आहे एक लाख चाळीस हजार सहाशे आठ या संख्येचं घनमूळ आपल्याला शोधायचं आहे पुन्हा आपल्याला उजवीकडील तीन संख्यांचं गट विचारत घ्यायचं आहे सहाशे आठ त्याचं एकक स्थान आहे आठ पूर्ण घनसंख्यांमध्ये एकक स्थानी आठ कुठं येत आहेत तर दोनाचा घन आठ येतो म्हणजेच एक लाख चाळीस हजार सहाशे आठ या संख्येच्या घनमोळाच्या एकक स्थानी या आठाचं घनमूळ म्हणजेच दोन असेल आता दशकस्थानचा अंक ठरवण्यासाठी पुन्हा आपल्याला उरलेल्या गटाचा विचार करायचा आहे म्हणजेच एकशे चाळीस आता एकशे चाळीस ही संख्या कोणत्या दोन पूर्ण घनसंख्यांच्या दरम्यान येते एकशे पंचवीस आणि दोनशे सोळा यातली पुन्हा आपल्याला नेहमी लहानच संख्या विचारात घ्यायची आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीसचं घनमूळ आहे पाच त्यामुळं दशकस्थानी संख्या येईल पाच म्हणजे एक लाख चाळीस हजार सहाशे आठ या संख्येचं घनमूळ आलं बावन्न आता विद्यार्थी मित्रांनो काही सरावासाठी मी तुम्हाला उदाहरणं देत आहे याच पद्धतीचा वापर करून आपण या तीनही संख्यांची घनमूळ शोधण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच ही पद्धत समजली असेल आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद